आणि म्हणून मुंबईमध्ये जे काही काम आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये केलं महायुतीच्या माध्यमातून, मग त्याच्यामध्ये खड्डेमुक्त मुंबई असेल, काँक्रीटचे रस्ते असतील, प्रदूषणमुक्त मुंबई असेल, आणि त्याचबरोबर आरोग्यावर आम्ही फोकस केला आहे, आणि हे सगळं जे काही मग त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह असेल, जी सुशोभीकरणाची कामं आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, मुंबईतले आरोग्य, मुंबईतले जे मुंबई महापालिकेचे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये नवीन सुरू केलेल्या योजना, ज्या झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधं विनामूल्य म्हणजे त्या ठिकाणी रुग्णांना देणं, हे सगळं जे आहे हे केलेले निर्णय, बंद पडलेले जे काय प्रकल्प होते ते पुढे नेणं, ते सुरू करणं, हे सगळ्या म्हणजे त्यातला प्रत्येक जो काही विकासाचा जो एक भाग आहे, गेल्या 15-20 वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे या ठिकाणी सत्ता ज्यांची होती त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती, परंतु ती दुर्दैवाने न झाल्यामुळे 2.5 वर्षामध्ये आम्ही मुंबईमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी निर्णय घेतले. मोठं म्हणजे आपलं जे रेसकोर्स आहे महालक्ष्मी, ते मोठं सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसंच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की एक मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे. मुंबई एक खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहेच, परंतु एक मुंबई हे देशाचं पॉवर हाऊस झालं पाहिजे, आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील तर मुंबईमध्ये म्हणजे राज्य सरकार आज आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे, आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे, तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल, आणि मुंबईकरांना जी अपेक्षित मुंबई आहे ती मुंबई या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, आणि म्हणून त्याची जी काही तयारी आहे ती तयारीसाठी आज सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख, नेते, संबंधित मुंबईतले पदाधिकारी यांची एक बैठक घेतली, आणि या बैठकीमध्ये सर्व स्ट्रॅटेजी जी आहे ही कशी करायची या बाबतीमध्ये चर्चा झाली. एक चर्चा म्हणजे असं काही सभा वगैरे नव्हती, एक चर्चा होती, आणि यामधून महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे. महायुती जशी आम्ही राज्य विधानसभेला महायुती जशी जिंकली, तशी महायुती एकजुटीने आणि एक ताकदीने ही मुंबई महापालिका कामाच्या जोरावर, जसं 2.5 वर्ष आम्ही म्हणालो कामाची पोचपावती लोक जनता देईल म्हणून, जसं 2.5 वर्षामध्ये जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नोंद होईल एवढे कामं केली, प्रकल्प केले, योजना केल्या, आणि त्याचा प्रतिबिंब जे आहे त्याची कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूतोनं भविष्यात लँडस्लाईड विक्ट्री मिळवून दिली, तशाच प्रकारचं आम्ही कामाच्या जोरावर मुंबई महापालिका गेल्या 2.5 वर्षामध्ये मुंबईसाठी केलेली जी कामं आहेत ही कामं लोक लक्षात ठेवतील, आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला प्रचंड विजय मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे, आणि सर्व कार्यकर्ते एकदम उत्साहाने कामाला लागले. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये 227 वॉर्ड आहेत मुंबईचे, 227 वॉर्ड म्हणजे किती वॉर्डमध्ये शिवसेना तयारी करणार आहेत उमेदवार? महायुती म्हणून 227 वॉर्डामध्ये आम्ही तयारी करणार, त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक आम्ही लढवणार एकजुटीने, ताकदीने, आणि मुंबईकरांना अपेक्षित सत्ता मिळवणं हा भाग नाही आहे, मुंबईचा विकास करणं हा आमचा अजेंडा आहे, आणि म्हणून मुंबईकरांना मुंबई जशी अपेक्षित आहे तशी मुंबई देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, कारण मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष खड्ड्यांचा प्रवास, जीवघेणा प्रवास, या ठिकाणी होणारे अपघात हे टाळण्यासाठी आम्ही जसे सरकारमध्ये आलो तसे मुंबईचे 2 फेजमध्ये काँक्रीटीकरणाचा आम्ही निर्णय घेतला. 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला खड्डा दिसणार नाही, प्रदूषण डीप क्लीन ड्राईव्ह झालं, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झाला, या ठिकाणी मुंबईतल्या हॉस्पिटलमधल्या सुविधा झाल्या, या ठिकाणी ज्या ज्या काही मेट्रोची कामं आहेत ती कोस्टलची कामं, अटल सेतूची कामं, हे सगळं मुंबईकर पाहत आहेत, आणि म्हणून मुंबईत वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे, या ठिकाणी मुंबई सुरक्षित मुंबई आमच्या महिला भगिनींना देण्याचा प्रयत्न असला पाहिजे, आणि हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकजुटीने ही मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लढवू,
आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे, मुंबईला कुठंही आर्थिक कमतरता भासणार नाही, मुंबईचा विकास करण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी देईल आणि मुंबईकरांना अपेक्षित मुंबई कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न. महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचे पक्ष ते स्वतंत्र निवडणूक लढवणार असं सांगतंय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढवणार असे संकेत त्यांनी दिलेले, त्याचा परिणाम किती निवडणुकीवरती होईल? आता त्यांनी तर अगोदर लोकसभेची निवडणूक झाली, त्यानंतर लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर ते एवढे हुरळून गेले की त्यांनी विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार केलं होतं. खरं मंत्रिमंडळ तयार केलं, सगळे हॉटेल बुक केली आणि तेव्हा आपण पाहिलं मुंगेरी लालकी हसीन सपने पाहायला मिळालं. पण आम्ही यशाने हुरळून जाणारे नाही, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे पाय जमिनीवर आहेत, आम्ही जमिनीवरची माणसं आहोत आणि म्हणून मुंबईकर आम्हाला काय मिळालं यापेक्षा मुंबईकरांना आम्ही काय देणार आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. बाळासाहेबांचे विचार आहेत ते आम्ही पुढे घेऊन जातो आहे आणि म्हणून आता काही लोकांना उपरती सुचली आहे ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. आम्ही कुठेही आमच्या वैचारिक भूमिका ज्या आहेत महायुतीच्या एक आहेत आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांना यावेळेस जसं 2022 जो आम्ही निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार इथं आणलं या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये जनतेने शिक्कामोर्तब केलं की आम्ही 80 लढलो आणि 60 जिंकलो आणि म्हणून काही जागा तर आमच्या अगदी किरकोळ छोट्या फरकाने पडल्या आणि म्हणून महायुतीला मुंबईमध्ये देखील प्रचंड महाविजय मिळाला आहे आणि तसाच विजय या महायुतीला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. या बैठकीच्या आधी आजची बैठक किती महत्त्वपूर्ण, आजची बैठक मुंबई महापालिका चुनाव के ऊपर थी और जैसे विधानसभा का चुनाव महायुति ने बड़ी ताकत से जीता हुआ है, लैंडस्लाइड विक्ट्री हुई है, न भूतो न भविष्यते ऐसी जीत हुई है और मुंबई का विकास करना है. 2.5 में जो हमने काम किया है हमारी सरकार ने महायुति ने, गड्ढों से मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई, यहाँ पर सुरक्षित मुंबई, ये जो जो सुविधा है आज कितने काम हुए, कोस्टल काम हुए, अटल सेतु हुए, मेट्रो थ्री का उद्घाटन हुआ है और कारशेड का काम हुआ है, कई ऐसे बाला साहेब ठाकरे अपना दवाखाना जो है, कई अस्पताल जो है मुंबई BMC के उसमें सुधार लाया है, कई योजनाएं नई शुरू की है, इसका पूरा सीधा फायदा मुंबई वासियों को होने वाला है. जो जो प्रकल्प जो प्रलंबित है, जो SRA के जो प्रोजेक्ट है वो प्रलंबित है, कुछ धोखादायक बिल्डिंग है उसके प्रकल्प प्रलंबित है, इस सबको आगे बढ़ाएंगे और मुंबई कर जो मुंबई का बाहर फेंकला गेलेला है त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या एजन्सी ज्या आहेत या एकत्र येऊन काम करणार आहेत आणि म्हणून लाखो लोकांना हक्काचं घर देण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे आणि म्हणून इसीलिए ये बहुत ही महत्त्वपूर्ण बैठक थी और आज सुरुवात हुई है. महायुती के सभी कार्यकर्ता, महायुती हम लोग पूरी ताकत से जैसे विधानसभा चुनाव लढे उसी ताकत से ये मुंबई कॉर्पोरेशन भी लड़ेंगे और जीतेंगे बड़े जोर से ताकत से और मुंबई वासियों को जैसी मुंबई चाहिए वैसी